मी नीलम, नीलम्स किचन मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजची आपली रेसिपी आहे माझी फेवरेट रेसिपी, ती म्हणजे बटाट्याचे काप। तर यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊ। हा एक मोठा बटाटा मी स्लाइस करून घेतलाय, तुम्ही पाहू शकता याची थिकनेस, म्हणजे जशी आपण नॉर्मल भजीसाठी करतो ना तेवढी पातळ नाही करायची आहे, थोडंसं थिक ठेवायचं आहे, कारण नाहीतर ते लगेच जळून जातील। त्यासाठी नंतर आपण त्याला लावण्यासाठी रवा घेणार आहोत। रवा अर्धा वाटी, तांदळाचं पीठ, तिखट 2 चमचे, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल। तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर आता आपण हे जे स्लाइसेस करून घेतलेत त्याला मीठ लावून घेऊया थोडं। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि आपण आता हा 5 मिनिटांसाठी तसंच ठेवून देऊ। तर आता 5 ते 10 मिनिटं झाली आहेत आपण ह्याला मीठ लावून घेतलं। आता यात आपण सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड करूया। थोडा गरम मसाला टाकूया आणि ही आले लसूण पेस्ट। ही अगदी किंचित टाकायची आहे, कारण त्याचा उग्रवास येता कामा नये। तुम्ही जेव्हा मीठ लावून ठेवलं बटाट्याला त्यावेळेलाच हे सगळे जर इन्ग्रेडियंट्स टाकलात तर ते मिठामुळे बटाट्याला पाणी सुटतं, तर त्याच्यामुळे हे सगळे मसाले बटाट्याला व्यवस्थित लागणार नाही। इन्स्टंट करत असाल, लगेचच हवे असतील तर तुम्ही सगळं एकत्र ॲड केलात तरीही चालेल। आता हे आपले बटाटे व्यवस्थित मॅरिनेट करून झालेले आहेत। आहे तांदळाचं पीठ आणि रवा समप्रमाणात ॲड करायचं। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बेसन पण ॲड करू शकता, तांदळामुळे याला थोडा क्रिस्पीनेस येतो। आता हे भांडं आपलं व्यवस्थित गरम झालं आहे तुम्ही पाहू शकता। आता आपण थोडं तेल टाकू। व्यवस्थित पसरून घेऊया। बटाटे आपण यात घोळून घेऊया, की जे आपण तांदळाचं पीठ आणि रव्याचं मिश्रण केलं होतं आणि ते पॅनमध्ये सोडू। अशाच प्रकारे तुम्ही वांग्याचे काप पण करू शकता, पण वांग्याचे काप करताना एक काळजी घ्या की त्याची थिकनेस थोडी जास्त असेल, कारण वांग्याचे काप आपण मीठ लावून ठेवले तर ते लगेचच आळतात, त्याच्यामुळे थोडे जाडच ठेव। तुम्ही पाहू शकता याला मस्त कलर आलाय। आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आलं लसूण पेस्ट खूप जास्त नाही टाकायची आहे, नाहीतर त्याचा उग्रपणा यात उतरेल। आता आपण हे दुसऱ्या साईडने परतून घेऊया। ज्याप्रमाणे आपण फिश फ्राय करतो ना सेम तशीच पद्धत आहे, फक्त फिशच्या ऐवजी आपण बटाटा वापरला। म्हणजे कधी श्रावणात कोणाला वाटलं फिश खावंसं तर हा एक ऑप्शन ठरू शकतो। तुम्ही पाहू शकता मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, दोन्ही साईडने व्यवस्थित शेकलेले।
तुम्ही असं पाहिजे तर चमच्याने किंवा सुरीने असं प्रेस करून पाहू शकता. इझिली गेलं तर तुम्हाला समजेल की हा बटाटा व्यवस्थित कुक झाला. सो आता आपण हे काढून घेऊया, गॅस बंद करूया. तर आपली ही बटाट्याची काप रेसिपी तयार झालेली आहे. एकदम झटपट आणि 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तुम्ही जरूर करून बघा. ही तुम्ही भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर खाऊ शकता. लहान मुलांच्या टिफिनसाठी एक उत्तम ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला काही भाजी अवेलेबल नसेल किंवा काही दुसरं काही करण्यासाठी नसेल तर तुम्ही हे एकदम 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन आणि खुसखुशीत रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.